दिनांक 6 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट 5 कडे अधिकाऱ्यांनी अंमलदार गुन्हे प्रतिबंधक आणि गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करत असताना कोंडवा लक्ष्मीनगर भागामध्ये कोंडवा रेकॉर्डवरील गुन्हेगार अरबाज इलियास खान हा कोणाला तरी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातामध्ये सतूर सारखं धरदार शस्त्र घेऊन जात असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार क्राईम ब्रँचच्या पथकाने त्याला ताब्यात घेतला, हत्यारास ताब्यात घेतला. त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असा त्याने त्याचाच पूर्वीचा गुन्हेगार साथीदार हा त्याच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहतो असा संशय असल्याने त्याला जीवे ठार मारण्याचा त्याचा इरादा असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्यावर आर्म ॲक्ट प्रमाणे कोंडवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपीवर कोंडवा पोलीस स्टेशनला जबरी चोरी मारहाणीचे तसेच दंगलीचे गुन्हे दाखल आहे आणि नुकताच 2 गुन्ह्यामध्ये तो पाहिजे आरोपी होता, त्याला अटक करण्यात आलेली. पुढील तपास पोलीस करत आहेत.